ऐन दिवाळी सणामध्ये पावसाच्या रुद्रावताराने कोकणात विशेषतः ग्रामीण भागातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पावसाच्या या थैमानामुळे ग्रामीण भागातील शेती पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून शेतात आडवी झालेलं भातपीक पुन्हा रुजण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी भातपिकाला पुन्हा अंकुर फुटल्याने ही भातशेती शेतकरी वर्गाला नुकसान देणारी ठरणार आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने भात कापणी केलेली भातशेती सुकवणं शक्य नसून पावसाच्या विश्रांतीची येथील शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र पावसाचा जोर कमी होत नसल्याचे पाहून शेतकरी वर्ग मिळेल त्या वाहनाने ओलीचिंब भात घरी आणून ते सुकवण्याचा प्रयत्न करून वर्षभराचं धान्य पदरात पाडण्याची धावपळ करीत आहे. प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर, गुहागर.